माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे. तर दुसरीकडे विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सहकारमर्शी पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. मोहिते पाटलांच्या घरातील भांडण या निवडणुकीमुळे चव्हाट्यावर आले होते. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजा देवी मोहिते पाटील, त्यांचे पुत्र धवलसिंह आणि कन्या धनश्री या तिघांचाही दारुण पराभव झाला आहे. स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र धवलसिंह मोहिते पाटील यांनी लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील पॅनल उभा करून काका विजयसिंह मोहिते पाटील आणि चुलत बंधू रणजितसिंह मोहिते पाटील यांना मोठे आव्हान दिले होते. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पेपरमधून जाहिराती देऊन विजयदादांनी आणि रणजितदादांनी संस्था कशा कर्जबाजारी केल्या हे जाहीर केलं. मात्र रणजितसिंह मोहिते पाटलांनी तेवढ्याच ताकदीनं या निवडणुकीला टक्कर दिली आणि शंकर साखर कारखान्याच्या निवडणुकीत कब्जा मिळवला. या निवडणुकीत सर्वच्या सर्व 21 उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाचेच म्हणजे सहकार मर्शी पॅनलचे विजयी झाले आहेत. मंगळवारी दुपारी मतमोजणीला सुरुवात झाली आणि जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीचे निकाल हाती येताच मोहिते पाटील गटातील दुफळी, मोहिते पाटील गटातील भांडण सर्वांसमोर उघड झालं. या निवडणुकीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी पद्मजा देवी मोहिते पाटलांचा पराभव केला. धनश्री मोहिते पाटील यांचा देवयानी सालगुडे पाटील यांनी पराभव केला. विजयसिंह मोहिते पाटील गटाचे सहकारी संस्था मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवत पद्मजा देवी मोहिते पाटलांचा या ठिकाणाहून पराभव केला. फोंडशिरस गटातून चंद्रकांत शिंदे, संजय कोरटकर, दत्तू वाघमोडे हे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. बोरगाव गटातून दत्तात्रय चव्हाण, बलबीम पाटील, भगवान मिसाळ हे विजय झाले आहेत. याच मतदारसंघातून मिसाळ यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आहे. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून शिवाजी गोरे, सुनील माने तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून लक्ष्मण मिसाळ विजयी झाले आहेत. माळशिरस मतदारसंघातून मिलिंद कुलकर्णी, धोंडीराम नाळे, सुरेश पाटील तर इस्लामपूर गटातून रामदास कर्णे, अमित माने, दत्तात्रय रणवरे हे विजयी झाले आहेत. नातेपुते गटातून शहाजीराजे देशमुख, सुधाकर पोळ, सुरेश मोहिते हे विजयी झाले आहेत. तर महिला राखीव गटातून देवयानी सालगुडे पाटील, मीनाक्षी सावंत या विजयी झाले आहेत. देवयानी सालगुडे पाटील आणि मीनाक्षी सावंत यांनी अनुक्रमे धनश्री मोहिते पाटील आणि पद्मजा देवी मोहिते पाटील यांचा पराभव केला आहे. त्यामुळे या शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व 21 उमेदवार हे विजयसिंह मोहिते पाटील गटाचे विजयी झाले आहेत. या निवडणुकीमुळे प्रतापसिंह मोहिते पाटलांच्या प्रतापगडवर सन्नाटा पसरला असून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर जल्लोष केला जात आहे. जागा खरेदी विक्री, जागा भाड्याने देणे घेणे, प्लॉट, फ्लॅट, घर, दुकान, जमीन खरेदी विक्री, भाड्याने देणे घेणे, बांधकाम परवाना काढणे, जागेची मोजणी करणे, सिटी सर्वेची खरेदी विक्रीची सर्व प्रकारची कागदोपत्री कामे करण्यासाठी 35 वर्षापासूनचे विश्वसनीय नाव कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टिंग प्रेझेंट्स रुचिका एजन्सी. पत्ता विजय राज टॉवर, शिंदे चौक, राज फर्निचरच्या मागे, नवी पेठ, सोलापूर. संपर्क अंजली मालाणी, मोबाईल 88 आणि 99 60 83 67.